नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष आणि वास्तुतज्ञ, लगातार आपल्या सर्वांसोबत उपाय शेअर करत असते आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करते. जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्वामी रिअलायझेशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या पर्सविषयी मी बोलणार आहे, कारण मला असं वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या जीवनामध्ये आपल्याला पैसा पण असतो. प्रेम वगैरे ह्या गोष्टी तर आहे, आपले नाते वगैरे, पण जेव्हा आपल्याकडे पैसा असतो ना तेव्हाच लोक आपल्याला ओळखायला लागतात. म्हणतात ना की पैशावाल्याला या कलियुगामध्ये सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं, गरिबाला तर विचारायला कोणीच ओळखत नाही. मग आपल्या सगळ्यांची इच्छा असतं की मी माझ्या घराचा राजा असावा, माझ्याकडे पैसा असावा आणि लक्ष्मी माता माझ्याकडे सदैव असायलाच पाहिजे. जी माझ्या घरची तिजोरी आहे आणि माझं पाकिट आहे हे कधीच खाली नसावं. मग शुक्रवारच्या दिवशी महिन्यातून एक वेळा, म्हणजे पौर्णिमा या तर शुक्रवारी, आपल्याला एकच वेळा हा उपाय करायचा आहे. आपल्याला सकाळी स्वच्छ आंघोळ वगैरे केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये बसून लेडीज जेंट्स कोणी पण हा उपाय करू शकतं. जेंट्स असतील तर त्यांना पॉकेटमध्ये ठेवावं लागेल, त्यांच्या फक्त ब्लॅक कलरचं पॉकेट नको. माझं जरी बाहेरनं ब्लॅक दिसतंय तुम्हाला, आतमधनं रेड आहे. तर आणि लेडीजनी रेड कलरचं पॉकेट यूज करायचं आहे. आपल्याला रेड कलरचा छोटासा कॉटनचा कापड घ्यायचा आहे. इझिली पूजा भंडार असते तिथे मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला 15 तांदूळाचे दाणे, जे छोटे छोटे बासमती तांदूळ असतात ना ते चांगलेवाले घ्यायचे आहेत, कुठेच तुटलेले नाही. त्यानंतर त्याच्यामध्ये कमळाचं एक बीज, कमळाचं फूल असते ना त्याचं बीज इझिली मार्केटला विकत मिळते, ते एक पण टाकलं तुम्ही त्याच्यामध्ये चालतं. आणि त्याला गुलाब, म्हणजे जे गुलाबाचं इतर असतं ना ते थोडं लावायचं. ही सामग्री अशीच्या अशी देवघरामध्ये ठेवायची. तुपाचा दिवा लावायचा आणि तिथे लक्ष्मी माताचं स्मरण करत लक्ष्मी मातेचा मंत्र ओम श्रीम, बीज मंत्र ओम श्रीम किंवा ओम लक्ष्मी नारायणाय नमा या मंत्राची सुद्धा तुम्ही कमलगठ्ठ्याच्या माळीनी माळ घेऊ शकता. त्यानंतर ही पोटली छोटीशी जी आहे ही सिद्ध होणार आहे. ही पोटली आपल्याला आपल्या पॉकेटमध्ये, जेंट्स असतील तर पॉकेटमध्ये, लेडीज असतील तर छोट्याशा पर्समध्ये आपल्याला ठेवायची आहे. आणि लगातार आपल्याला हर महिन्याला हा उपाय करायचा आहे. आता तुम्हाला वाटेल याचं काय करायचं, हे तुम्ही एका झाडाखाली पण अर्पण करू शकता. तुम्हाला वाटलं की चांगलीच आहे तर परत ही शुक्रवार म्हणा महिन्यातून या पौर्णिमेला परत सिद्ध करून परत ठेवायची. तुम्हाला काही दिवसात क्विकली चांगले रिझल्ट दिसतील. पण बघा, लक्ष्मी माता कधी टिकत असते आपल्याजवळ, जेव्हा आपण पण दुसऱ्यांची मदत करतो, आपली वाणी चांगली असते, आपलं मन चांगलं असतं आणि आपण आपल्या घरच्या लक्ष्मीला, म्हणजे घरातली सून म्हणा या आपल्या घरातली जी पण लेडीज आहे त्यांना आपण जेव्हा महत्त्व देतो, त्यांच्याविषयी चांगलं बोलणं सुरू करतो, लेडीजच लेडीजला म्हणत आहे मी, लेडीज पण जेंट्स दोघांनाही, तेव्हाच शुक्र विनस म्हणजे लक्ष्मी माता आपल्यावर काम करतं. नाही तर लोक उपाय करतात आणि मग मेसेज करतात, या माझ्या अपॉइंटमेंटमध्ये पण मला म्हणतात की माझ्यावर तर लक्ष्मी प्रसन्न नाही आहे. याच्यासाठी कधीही लेडीजची रिस्पेक्ट करा. एका लेडीजनी पण दुसऱ्या लेडीजची करायला पाहिजे, कारण कधीही लक्षात घ्या, एक लेडीज दुसऱ्या लेडीजची दुश्मनच असतं. ती कधी तिच्याबद्दल चांगलं नाही बोलू शकत, पण प्लीज चांगली भावना ठेवा, तेव्हाच लक्ष्मी माता आपल्याला प्रसन्न होणार.